नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. प्राइम टाइम लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात जाणार नाही. मराठा समाजाची इच्छा असेल तर देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार नाही, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान यावर्षी वारकऱ्यांना, देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक, राहुल गांधींसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित. महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी करा, अमित शहा यांनी दिले कार्यकर्त्यांना आदेश. मुंबईत पक्षाच्या विस्तारक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची घेतली बैठक. सॅनिटरी नॅपकिन करमुक्त, जीएसटी परिषदेत झाला निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश, चित्रा वाघ यांचा दावा. आणि पंढरपूरची वारी आता अंतिम टप्प्यात, भाविकांच्या सुरक्षेसाठी 6,000 पोलीस तैनात. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आषाढीला पंढरपुरात जमलेल्या सुमारे 10 लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट काही लोकांनी आखला आहे, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच महापूजेला जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. वारकऱ्यांना अशा प्रकारे वेठीला धरणं चुकीचं आहे. असं करणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना चे मावळे होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. वारीची परंपरा ही मागील 800 वर्षापासून अबाधित चाललेली आहे. या वारीला आणि भागवत धर्माला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संरक्षण दिलं आणि वारी ही अबाधित चालली पाहिजे याची व्यवस्था त्या काळात देखील करण्यात आली. मागील अनेक वर्षापासून या वारीच्या निमित्ताने आषाढीची जी पूजा आहे ती पूजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी अशा प्रकारची एक परंपरा आहे. केवळ 5-6 वेळाच ही परंपरा यापूर्वी तोडण्यात आलेली आहे, पण विठ्ठलाचा सेवक म्हणून त्याचा पहिला मान हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो. मागील 3 वर्षापासून मी त्या ठिकाणी पूजा करण्याकरता जातो. यावर्षी काही संघटनांनी ही भूमिका घेतली की त्या ठिकाणी मी पूजा करायला जाऊ नये, आणि त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी 72-76 हजार लोकांची मेगा भरती आम्ही घेतली आहे ती भरती आम्ही रद्द करावी. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा सुटत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात भरती घेण्यात येऊ नये आणि ती रद्द करावी म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आम्ही येऊ देणार नाही, आम्ही वारीच्या ठिकाणी पूजा होऊ देणार नाही. अशा प्रकारची काही संघटनांनी घेतलेली भूमिका ही अतिशय चुकीची आहे. खरं म्हणजे वारीची परंपरा ही कुठल्याही राजकीय सामाजिक अभिनिवेशाच्या पलीकडची अशा प्रकारची भूमिका आहे. आणि विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, परंतु 10 लाख वारकरी हे पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या 10 लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल अशा प्रकारचे प्रयत्न हे काही संघटनांच्या काही व्यक्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालले आहेत. पोलिसांनी जे मेसेजेस त्या ठिकाणी ट्रॅप केले त्यात वारकऱ्यांमध्ये साप सोडून देऊ, त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होईल अशा प्रकारची अवस्था करू अशा प्रकारचे जे काही प्लॅन तयार होत आहेत हे अत्यंत वाईट आहेत. हे पुरोगामी महाराष्ट्राला अक्षरशः लज्जा आणणारे अशा प्रकारचे आहेत.
आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे 10 लाख जे वारकरी आहेत यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। मला तर झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणी हात देखील लावू शकत नाही, पण अशा प्रकारे या वारकऱ्यांची जीवित हानी या ठिकाणी झाली तर महाराष्ट्राला कधीच कोणी माफ करणार नाही। आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय की मी त्या ठिकाणी पूजेला जाणार नाही, माझ्या विठ्ठलाची पूजा माझ्या घरी देखील मला करता येते, त्या ठिकाणी मी विठ्ठलांचा सेवक म्हणून या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जातो। पण आज ज्या प्रकारे वारकऱ्यांवर अशा प्रकारे वारकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम चाललेलं आहे आणि वारकऱ्यांना वेठीस धरून अशा प्रकारच्या मागण्या करण्याचं काम चाललेलं आहे, हे अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारचं काम करणारे लोक जे वारकऱ्यांना वेठीस धरतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊ शकत नाहीत। आणि म्हणून या निमित्ताने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, मी त्या ठिकाणी जात नाहीये। ही पूजा निर्विघ्नपणे व्हावी, वारकऱ्यांना त्याच भक्तिभावानं विठ्ठलाचं दर्शन घेता यावं या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय। आपल्या मागण्यांसाठी मराठी क्रांती मोर्चा आता पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे। ठिकठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागताना दिसले। मंगळवेढ्यातून येत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजी केली। सहकार मंत्र्यांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण आंदोलक मात्र आक्रमक होते। त्यांनी बराच वेळ सुभाष देशमुख यांचा ताफा अडवून धरला होता। असाच प्रकार गिरीश महाजन यांच्याही बाबतीत घडला। मात्र जर तुमची इच्छा असेल तर मुख्यमंत्री हे पंढरपूरला येणार नाहीत, अशी घोषणा गिरीश महाजन यांनी केली आहे। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मध्यरात्री माननीय मुख्यमंत्री महोदय पंढरपूरला महापूजेसाठी या ठिकाणी येणार होते, परंतु सर्व मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन, विशेष करून आरक्षणाच्या विरोधामध्ये आपल्या तीव्र भावना आहेत, त्या लक्षात घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना मी दोघेही बिलकुल साहेब आहेत, मी आहेत आपले पालकमंत्री बिलकुल साहेब आहेत, त्यांनी या ठिकाणी सांगितलं की इथे सर्वांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। गावागावामध्ये ठिकठिकाणी या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहेत, आंदोलन सुरू आहेत आणि पंढरपूरला जवळपास 15 लाखाच्या वर भाविक त्या ठिकाणी येणार आहेत। आम्हाला कुठली अशी अप्रिय घटना तिथे घडू द्यायची नाही आहे। उगच त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदी त्या ठिकाणी आले आणि आपलाही काही हेतू नसेल, परंतु अनेक समाजातले अनेक असे लोक असतात की त्यांना हे हवं असतं, परंतु तिथे येणारा जो वर्ग आहे सगळा हा भाविक वर्ग आहे, वारकरी संप्रदाय आहे। आणि त्या ठिकाणी जर असा कुठला अनुचित प्रकार घडला तर त्यातून मोठी जीवित होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदी म्हणाले की तुमची इच्छा नसेल तर मी या ठिकाणी येणार नाही। आषाढी वारी ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा असून जनतेच्या वतीने विठ्ठलाचा सेवक म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला येथे मुख्य शासकीय पूजेचा मान दिला जातो। मात्र यावेळेस मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। त्यामुळे यावेळेची शासकीय पूजा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते न होता वारकऱ्यांच्या हस्ते केली जाणार आहे। यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि इतर मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत। उद्या आषाढी एकादशी आहे। टाळ मृदुंगांच्या गजरात अवघी पंढरी आता वारकऱ्यांनी सजू लागली आहे, पण यात मराठा मोर्चाचाही हवा आहे। सोलापूर पाठोपाठ पंढरपूर शहरातही मराठा मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। उद्याच्या वारीतला दिवस निर्धोकपणे पार पडण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी एक पत्र लिहिलं आहे। यात प्रत्येकानं सकारात्मक पद्धतीने योगदान देण्याची गरज असल्याचं त्यांनी पत्रात लिहिले। पंढरपूरमध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एसटी बस फोडली आहे। पंढरपूर सांगोला रस्त्यावर ही बसची तोडफोड करण्यात आली, पण या सगळ्यातून पंढरपूरची वारी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी उदयनराजे भोसले यांनी पत्र लिहिले। मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाची पूजा करणे टाळले याचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे। आषाढीला दरवर्षी शासनाकडून पूजा करण्याने देवभोळेपणा वाढतोय, पूजा करणे हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही, शासन करणे हे त्यांचे काम आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज जो पंढरपूरच्या पूजेच्या संदर्भात घेतलेला निर्णय आहे तो अत्यंत अभिनंदनीय असा निर्णय आहे। पंढरपूरची पूजा आणि शासनाच्या वतीने पूजा करणं याच्यामधनं हा जो देवभोळेपणा वाढत चाललेला आहे, अनाथाई अशा पद्धतीचा जो काही चर्चेचा विषय झालेला आहे,
आणि आंदोलनाचा विषय करणाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचा धडा दिलेला आहे की याच्यामध्ये पूजा करणं हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही, शासन करणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. आता कोणी घाबरून मुख्यमंत्री थांबले म्हणायचं कारण नाही आहे, कारण शासन हे किती मोठं असतं हे आमच्यासारख्या आंदोलकांना माहिती आहे. तेव्हा आज जो मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला, आणि अशा पद्धतीचे निर्णय जे मुख्यमंत्र्यांनी घेतले ते त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घ्यावे, आणि या देशातला देवभोळेपणा कितका कमी करता येईल तेवढा करावा, ते जनतेवर मोठे उपकार होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. एकादशीच्या मुहूर्तावर होणाऱ्या महापूजेसाठी मी जाणार नाही आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांना जुमलेबाजी अंगाशी आली अशा शब्दात ट्विट करत काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अविश्वास प्रस्तावानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत आयोजित केली होती. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली होती. या कार्यकारिणीमध्ये अनेक नवीन नेत्यांचा समावेश झाला आहे. आज दिल्लीत संसद भवनाच्या काँग्रेस कार्यालयात ही बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती. या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. काँग्रेसची कार्यकारिणी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याला जोडणाऱ्या सेतूप्रमाणेच काम करते. समितीतील सर्व सदस्यांनी देशातील पीडित आणि मागास वर्गातील लोकांसाठी काम करावे असे आवाहन राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय. आरक्षणाच्या भूमिकेवर सरकार वेळकाढूपणा करत असून याबाबत कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. नोकर भरतीत 16% आरक्षण मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात, पण ते आरक्षण मिळेलच याची खात्री काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मराठा आरक्षणावरून पंढरपुरात निर्माण झालेल्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की संपूर्ण राज्यभरातून वारकरी आले आहेत, महाराष्ट्राच्या श्रद्धेचा हा विषय आहे, त्यामुळे त्याला गालबोट लागता कामा नये असा सल्ला त्यांनी आंदोलकांना दिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत पक्षाच्या विस्तारकांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र आले तरी भाजप विजयी झाला पाहिजे या जोमानं तयारी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान पंतप्रधान मोदींची घेतलेली गळाभेट ही तशी ऐतिहासिकच. यावरून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत, पण भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भलतेच वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी यांनी गळाभेट घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची मेडिकल टेस्ट करायला हवी असे म्हटले आहे. स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केले आहे. या ट्विटमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. संसदेतील सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या घडामोडीनंतर काँग्रेसने देशभरात आपल्या निवडणूक प्रचाराची नवी टॅगलाईन निश्चित केली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर ही नवीन टॅगलाईन तयार झाली असून त्याचे दर्शन रविवारी मुंबईतील अंधेरी भागात पोस्टरद्वारे घडले. नफरत से नाही प्यार से जितेंगे या टॅगलाईनसह राहुल मोदींच्या गळाभेटीचा फोटोही पोस्टरवर लावण्यात आला आहे. अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही पोस्टरबाजी सुरू असल्याची चर्चा आहे. बिहारमधील नितीशकुमार सरकारकडून अनुसूचित जाती जमाती कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत पदोन्नतीला सरकारने मंजुरी दिली आहे. बिहारमध्ये SC ST प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना या पूर्वीपासूनच पदोन्नतीत आरक्षण मिळत होते, मात्र गेल्या 2 वर्षांपासून ते बंद करण्यात आले होते. मात्र सरकारने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल केले होते. यावर कोर्टाने 17 मे आणि 6 जून रोजी निकाल दिला होता. या निकालाला अनुसरून केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग मंत्रालय अशी चर्चेनंतर बिहार सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाचा हा निर्णय घेतला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाकडून यासंबंधी अंतिम आदेश दिल्यानंतरच हे आरक्षण लागू होणार आहे.
सायनच्या लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जोरदार दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्यांवर केलेल्या या दगडफेकीत पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 5 जवान जखमी झालेत. जमावाने पोलिसांच्या 3 वाहनांना लक्ष्य बनवून त्यांच्या काचाही फोडल्या. या प्रकरणी सायन पोलिसांनी 100 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यातून सुरू झालेल्या या आंदोलनाला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. मात्र परभणीत काही ठिकाणी अज्ञात युवकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्यांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी पाथरी आगारच्या बसवर पाथरी मानवत रोडवर अज्ञात युवकांनी दगडफेक केल्यानं पाथरी आगारातून सुटणाऱ्या सर्व फेऱ्या बंद केल्यानं पंढरपूर वारीच्या वारकऱ्यांना इतर प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतोय. बस सेवा सुरळीत होण्याची वारकऱ्यांबरोबर इतर प्रवाशीही वाट बघत आहेत. काय नाही, आंदोलन झालं, आम्ही सकाळपासून थांबलो. आता कवा लागेल काय, दरवर्षी प्रमाणे 15 वर्ष झालं आम्ही वारी करतो एस टीनच, पण कधी लागेल गाडी ह्याचं काही आम्हाला सांगता येईना. 73 पासून वारी करतोय. पहिली माझी वारी 1974 झालेली आहे. आम्ही सकाळपासून 8 वाजल्यापासून घरून निघालो. आता इथं पाथरीमध्ये गाडी थांबलेली आहे. आम्ही कधी पोहोचतो कधी नाही देव आमची वाट पाहतो. उद्या एकादशी दिवशी तिकडं पंढरपूरला आम्ही सकाळच्या 6 वाजेपर्यंत तरी पोहोचतो का नाही पोहोचतो हे आपल्याला अपेक्षा आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कर्णी भानामती सारखा प्रकार सुरू झाला आहे. या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राक्षसमुखी मंतरलेली बाहुली प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रभाव व्हावा या हेतूने लावल्याची चर्चा मिरजेत सध्या सुरू आहे. त्यामुळे बाहुली लावलेल्या प्रभागातील नगरसेवकही आणि उमेदवार हादरून गेले आहेत. येथील प्रभाग क्रमांक 6 लक्ष्मी मार्केटच्या कॉर्नरमध्ये एक विनाकारण एखादी गैरकृत्य कसं करावं याचा नमुना पाहण्यास मिळाला. एक कसला तरी काळा मुखवटा आहे, त्याला एक स्टिकर आहे, हनुमानाचं चित्र आहे त्याच्यावर, आणि ते अडकवण्यात आलं आणि विनाकारण त्याची चर्चा होत आहे. तर सर्व जागरूक मतदारांना माझं आव्हान आहे की हे कसल्याही अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवू नये, कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि निर्भीडपणे बाहेर यावं, मतदान करावं. ज्या चर्चा आहेत त्या चुकीच्या आहेत, खोट्या आहेत. मतदान प्रक्रिया ही व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आम्ही सगळे महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन एकदम सज्ज आहोत. कसलाही अडथळा येणार नाही, कोणतीही अंधश्रद्धाच्या गोष्टी डोक्यात घेऊ नका, असं काहीही नसतं. हा साधा खेळण्यातल्या लहान मुलाचा मुखवटा आहे, त्यामुळे ह्या गोष्टी विसराव्या आणि निर्भीडपणे मतदान करावं. आणि ज्यांनी हे गैरकृत्य केलेलं आहे निश्चितच याबाबतची माहिती आम्ही आमच्या विभागामार्फत देऊ, याची चौकशी नक्की होईल. आणि असे कोणतेही गैरकृत्य कोण केलेलं दिसले किंवा आमच्या समोर आले त्यावर कडक कारवाई केली जाईल, असं मी महापालिकेच्या प्रशासनाच्या बाजूने आज मी बोलत आहे. आमच्या 5 दिवस चाललेल्या दूध आंदोलनानंतर सरकारला जाग आली. दूध दरवाढ करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाची योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास सप्टेंबरमध्ये या सरकारचा गणपती करू, असा इशारा स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. दूध आंदोलनाच्या यशानंतर खासदार शेट्टी यांचे इस्लामपूर शहरात पहिल्यांदाच आगमन झाले. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनांच्या लवाजमासह खासदार शेट्टी यांच्या शहरातून रोड शो आयोजित केला होता. त्यानंतर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दूध आंदोलनात शिष्टाई करा म्हणून मी सरकारच्या मागे लागलो नव्हतो, तर सरकार माझ्या मागे लागले होते. माझ्या दुधात पाणी आहे का की कशात आहे की हे काळच दाखवून देईल, असे म्हणत शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. दूध आंदोलनाच्या यशानंतर आता उसाचा प्रश्न हाती घेणार असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलंय. नाही झाली तर गणपती करायचं नाही काय? 13 सप्टेंबरला गणपती तारीख मध्ये काढून ठेवली. माझ्या दुधात पाणी आहे की कशात पाणी आहे हे अजून बरंच करायचं आहे. काळ जाईल थांबा आणि बघा. दादा हे अतिशय विद्वानग्रस्त असल्यामुळं कदाचित त्यांची मतं बरोबर असण्याची शक्यता आहे. आता काय बोलावं, त्यांचे अनेक मतं अशी असतात. ते मला वाटतं की मी भाजपला सामील आहे, मी राष्ट्रवादीला सामील आहे, मी काँग्रेसला सामील आहे, फक्त मी पाकिस्तानला सामील आहे असं अजून रघुनाथ पाटलांनी म्हटलेलं आहे. सगळ्यांना मी सामील आहे. सध्या आमच्या डोक्यासमोर फक्त
शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहे. आता आज आम्ही दुधाच्या बाबतीत होतो, अजून थकीत फरबीच्या संदर्भात आज आमची माणसं गेली त्याचा आढावा सांगायला मी गेलाच. कारण मी साखर एकदा मोर्चाने सांगितलं 21 तारखेला येणार आहे. मला किती पैसे दिले आणि किती द्यायचे त्याचा विचार पाहिजे मला मिळेल. त्याच्या पलीकडं सध्या काही विचार नाही. सध्या सगळ्या पक्षापासून संवाद आपल्यावर आम्ही आलो. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी संध्याकाळी पूर्व किनारपट्टीवर थडकल्याने राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने रविवारी व सोमवारी जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. हे क्षेत्र शनिवारी संध्याकाळी ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दरम्यान थडकले, त्यामुळे या संपूर्ण भागात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे देशाच्या ग्रामीण भागातील महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहेत. शिवाय केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. यासाठी महाराष्ट्रातून सुद्धा अनेक वेळा प्रयत्न केले गेले. नॅपकिन करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे देशाच्या ग्रामीण भागातील महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरलाय. देर आहे दुरुस्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. सॅनिटरी पॅड GST मुक्त झाल्याचं आत्ताच कळलं आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो आहे. गेल्या वर्षभरापासून चाललेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या या लढ्याला यश आलं आहे असं मी इथं मानते. देर आहे दुरुस्त आहे या म्हणीनुसार सरकारला कुठंतरी शहाणपण उशिरा का होईना पण हे सुचलेलं आहे. आणि यामुळे माझ्या गावखेड्यातल्या संपूर्ण राज्यातल्या माझ्या भगिनींना याचा फायदा होणार आहे, याचा मनापासून आनंद होतो आहे. पुन्हा एकदा या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आहे. शिवसेनाच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. महिला आणि मुली सॅनिटरी नॅपकिन्स त्यांना वापरणं हे अत्यंत आवश्यक राहतं. सॅनिटरी नॅपकिन्सवरचा GST रद्द करावा ही मागणी गेले 2 वर्ष सातत्याने महिला संस्था आणि आम्ही महिला लोकप्रतिनिधी मांडत होतो. आज केंद्र सरकारने GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये सॅनिटरी नॅपकिनवरचा GST रद्द केलेला आहे. सॅनिटरी नॅपकिनवरील टॅक्स शून्यावर आणल्याने आता स्वच्छतेच्या मिशनमध्ये सर्व महिला सॅनिटरी नॅपकिनचा स्वस्तात वापर करू शकतात अशा शब्दात मुनगटीवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 1. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 6 दिवसांपासून बीड जिल्ह्यातल्या परळीतून सुरू झालेला मराठ्यांचा ठोक मोर्चा आणखी तीव्र झालाय. परळीतून सुरू झालेलं मराठ्यांचं ठिय्या आंदोलन 4th दिवशीही सुरू आहे. एक मराठा लाख मराठा म्हणत परळीतून सुरू झालेल्या मराठा समाजानं नवी मुंबईत हा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. राज्याची महामुंबई ठरलेल्या नवी मुंबई देखील मराठा मोर्चामुळे भगवी झाली आणि त्याचा परिणामही अवघ्या काही तासात दिसून आला. आरक्षण आगामी जे राज्य सरकार भरती करेल त्याच्यामध्ये राखीव ठेवलं जाईल आणि जोपर्यंत मराठा समाजात आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राखीव राहतील आणि मग त्या आरक्षण मिळाल्यानंतर भरल्या जातील. आणि आमची ती मागणी होती की मराठा समाज हा एकत्र आलेला आहे 350 वर्षानंतर. आज आमच्या कोपर्डीची भगिनी जिचा अपरिमित हाल अपेष्ट होऊन तिचे तो निधन झालं, तिच्यावरती अत्याचार झाले आणि त्या मागणीपासून मराठा समाज पेटलेला आहे. आणि एक एक मागणी आमची मान्य होत असतानासुद्धा त्याचं इम्प्लिमेंट होत नाही. आज जर का 605 कोर्सेसचासुद्धा पाहिलं आपण तर स्वतः मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारने जाहीर करून सुद्धा काही शैक्षणिक जे कॉलेज आहेत ते म्हणतात आमच्याकडे अजून GR आलेलं नाही, तर अजूनही आमच्या मागण्या प्रलंबित आहेत. आजचं हे आंदोलन आम्ही स्थगित एवढ्यासाठी करतोय की आमची जी आज मुख्य मागणी होती की 16% आरक्षण आम्हाला अबाधित ठेवून पुढची भरती करावी ती मान्य झालेली आहे. आणि पुढे सुद्धा आमच्या जे आंदोलन होतील ते गनिमी काव्याने होतील. जसं कालचं आंदोलन गनिमी काव्याने होतं, कुठं जाहीर न होता आज आम्ही काल रात्री 12 वाजता डिक्लेअर केलं की आज आम्ही इथे जमतोय. म्हणजे अशा पद्धतीचे आंदोलन असतील आणि म्हणून पुढच्या आंदोलनाची दिशा गनिमी कावा असेल तो काय असेल ते आपल्याला कालांतराने कळेल. मला अजून एक प्रश्न विचार आहे की आज सकाळपासून जे तुमचा आंदोलनाचा पवित्रा होता कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळाला, कशा पद्धतीने तुमचा हा एकंदरीत निर्धार होता? काल परळीमध्ये झालेलं जनआंदोलन होतं, त्यांनी ते कायम ठेवलं. रात्री देखील ते तिथेच राहिले, कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्याची अगोदर काही केलेली नव्हती.
आणि आयत्या वेळेला या झालेल्या त्यांच्या निर्णयाला साथ देण्यासाठी नवी मुंबई असेल, मुंबई असेल, रायगड सर्व भागातले लोक रात्री 10-11 वाजता निर्णय घेऊन आम्ही ज्यावेळी ठरवलं की उद्या सकाळी वाशी येथे भेटायचं, तर 10-11 वाजल्यापासून जे सकाळी लोक जमा झाले ते आता 3-3:30 वाजेपर्यंत सर्व जमलेली होती। निर्णय आम्हाला तर आपण पाहिलं मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांसोबत आपण बातचीत केली। कॅमेरामॅन योगेश दुर्मेकर सह प्रमिला पवार, महाराष्ट्र 1। मराठा आरक्षणावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागेल, तर याला महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात बोलताना सांगितले। मराठा मुली प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षणासाठी पुढे आहेत, क्वालिफिकेशन असून सुद्धा आरक्षण नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, बेरोजगारीचे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोपर्डीसारख्याही बऱ्याचशा घटना वाढत आहेत। मराठा आरक्षणासाठी चालू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा आणि जर हा निकाली काढला गेला नाही तर ही आंदोलन अशाच प्रकारे चालू राहतील। सकाळी टेंभुर्णी पंढरपूर रोडवर परिते गावाजवळ क्रुझर व लक्झरी बस यांच्यात भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 15-20 भाविक जखमी झालेत। मुंबईकडून पंढरपूरला वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या लक्झरी बसला हा अपघात झाला आहे। या अपघातामध्ये क्रुझर मधील 6 जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी अकलूज येथे हलवण्यात आलंय, तर किरकोळ जखमींना टेंभुर्णी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। पंढरपूरची आषाढी वारी आता अंतिम टप्प्यात आले। आषाढी एकादशीसाठी भाविकांच्या सुरक्षेसाठी 6,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। तसेच विविध पथकांची वारीवर नजर राहणार आहे। पंढरपुरात येणारी वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक व्यवस्था केली आहे। भाविकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे 249 अधिकारी, 3,500 पोलीस आणि 2,500 होमगार्ड या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत। कुणालाही त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलेली आहेत। साध्या ड्रेसमधले गुन्हे शोध पथक असेल, चेन स्नॅचिंगच्या विरुद्ध पथक असेल, अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे, त्याचप्रमाणे आपल्याला गुप्त बातम्या काढण्यासाठी पण आपण पथकं तयार केलेली आहेत। याशिवाय आपल्याला लोकांची सोय व्हावी म्हणून पोलिसांच्या वतीनं काही कंपनींना विनंती करून आपण 7 स्क्रीन लावलेले आहेत आणि मंदिर समिती 15 स्क्रीन लावणार आहे। मराठा आरक्षणावर पळीत गेल्या 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मराठा समाजाची मागणी होती, परंतु 5 दिवसात कोणताही निर्णय न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करून देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। तसेच कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात यावे, 500 वर्षाच्या परंपरेला गालबोट लागू नये अशी विनंती देखील दहातोंडे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे। मराठा समाजाचे 54 मोर्चे निघलेत आणि ते शांततेने झालेले आहेत। मराठा समन्वयकाच्या वतीनं आणि मराठा महासंघाच्या वतीनं सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इतके शांततेने मोर्चे कुठं झाले नाही आणि सरकारने कोर्टाचं नाव पुढं करून प्रत्येक वेळेस कोर्टची तारीख आहे, कोर्टात हे आहे म्हणून मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ चालू केलेली आहे। काल नागपूरच्या विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 16% आरक्षण राखून ठेवतो असं सांगितलेलं आहे, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अधिकार आहे आणि त्याप्रमाणे 16% आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि ती पंढरपूरच्या पंढरगाच्या चरणी सर्व लोक दर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातून जाणार आहेत। नगर जिल्ह्यातून आज 1,000 कार्यकर्ते पंढरंगाच्या चरणी दर्शन करून शांतता मार्गाने आंदोलन करणार आहेत, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय आणि त्या कमिटीच्या सगळ्या सदस्यांना माझं आव्हान आहे की 500 वर्षाची परंपरा वारीची चालू आहे, ह्या वारीमध्ये कोणी विघ्न आणू नये आणि सर्व राज्यातल्या समाज बांधवांना मराठा महासंघाच्या वतीने विनंती करते की शांततेने आंदोलन करावं, आपलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन द्यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आणि किंवा शासनाने
आता समाजाचा अंत पाहू नये, कारण त्याचा महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आता कार्यकर्ते नगर जिल्ह्यातल्या आम्हालासुद्धा कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या गेलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने धरपकड करण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण आत्तापर्यंत 54 मोर्चामध्ये कुठेही शांतता भंग झालेली नाही. आणि ना हा गालबोट लावण्याचं काम पोलीस खात्याचे काही अधिकारी महाराष्ट्रामध्ये करतात, त्याच्यामुळे विघ्न वाढतं. विघ्न वाढू नये म्हणून शांतता मार्गाने जावं, शांतता मार्गाने पोलिसांनी त्यांना सुखरूप पोहोचावं आणि शांतता मार्गाने आंदोलन करण्यासाठी परवानगी द्यावी, अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि शेतामध्ये गुडघाभर चिखल आहे आणि अशावेळी रत्नागिरीतील कुंभार्णीमध्ये नांगणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नवीन पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. सर्जा राजाचा हा थरार सुरू आहे कोकणातील दहिवली परिसरात. पाऊस पडला की कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असं दृश्य पाहायला मिळतं. याला शेतकऱ्यांनी नांगरणी स्पर्धा असं नाव ठेवलंय. आम्ही जे असे अशा तऱ्हेचे उपक्रम राबवून ह्या गावामध्ये शेती सोसायटी उत्पन्न तयार करून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने, उत्पन्नाचा होणाऱ्या उत्पन्नातून पैसा मिळण्याच्या दृष्टीने पुढे नियोजन करण्याच्या दृष्टीने असे उपक्रम सरपंचांनी राबवलेले, त्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. पंचक्रोशीतील गावातून सुमारे 40 ते 50 जोड्या इथे येतात. ही स्पर्धा पाहण्यासाठी सगळेच गर्दी करतात. काही एकर परिसर शेतीसाठी सज्ज असतो. बैल जोड्या जमा होतात आणि गुडघ्यावर चिखलात थरार सुरू होतो. गावठी आणि घाटी अशा या बैल जोड्यांच्या 2 रांगा लागतात. गावठी बैल जोड्याला पहिला मान मिळतो, त्यानंतर घाटी जोडीचा थरार अनुभवायला मिळतो. चिखली गावच्या या समुद्राकडून जबरदस्त जोडी हाकलण्याचं स्वप्न त्याचं उडाशी बाळगलं जात आहे आणि घाटी जोडी या ठिकाणी मला वाटतं आता शेवट अतिशय जबरदस्त होऊ दे. वारे अनेक वेळा चिखलातून बेबाण होऊन धावणाऱ्या बैल जोडीचा इतका वेग शेतकऱ्यांना राखता येत नाही आणि मग या चिखलातून ते बैल त्यांची फरफट काढतात. बैलामध्ये बेबान होऊन धावल्याने शेतकऱ्यांचीही धमजाक होते. तुंबाखानी गावामध्ये शेतकरी नांगरणीच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत, कारण शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी, कारण आपला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यामध्ये वाढला जातो, कारण त्यामुळे कोकणामध्ये शेती ही खूप प्रमाणात कमी व्हायला लागली. ते वाढण्यासाठी शेती लोकांना शेतकऱ्याला प्रत्येक प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि पंचक्रोशीतील गावातील शेतकरी एकत्र होण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. नांगरलेल्या शेतात लगेचच भाताची लागवण करतात. कोकणातून शेतीच्या कामातून थोडीशी उसंत घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असे एकत्र येणे म्हणजे गावकऱ्यांसाठी जत्रेचाच अनुभव असतो. बाळू कोकाटे, महाराष्ट्र1, रत्नागिरी. डिझेल दरवाढ रद्द व्हावी असं अन्य न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उजळाईवाडीजवळील मयूर पेट्रोल पंपालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 1.5 तास वाहतूक रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. ग्रेटर नोएडा येथील शाहवेरी गावातील 2 इमारती कोसळल्याचे वृत्त ताजे असतानाच गाझियाबाद येथील मसुरी परिसरातील निर्मिती अवस्थेतील एक इमारत जमीनदोस्त झाली आहे. या दुर्घटनेत किमान 10 ते 11 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहे. पोलीस आणि NDRFचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत स्थानिक लोकांच्या मदतीने हे बचाव कार्य सुरू आहे.
परळीतून सुरू झालेल्या मराठा समाजाच्या मोर्चाचे पडसाद हिंगोलीतही दिसू लागले आहेत. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सुरुवात केलेली आहे. शेगाव नांदेड बस पसळगाव नजीक फोडत सुरुवात केली. आंबेजोगाई ते नागपूर जाणारी बस जवळा बाजार येथे फोडली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येळेगाव सोळंके येथेही बस फोडली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील हदगाव ते पंढरपूर जाणारी बसवर दगडफेक केली. हिंगोली जिल्ह्याभर आतापर्यंत 5 बस फोडल्या असून मराठा समाज घोषणाची बाजी करत आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. पनवेलमध्ये दिवसा ढवळ्या एका बिल्डरने महिलांना रिव्हॉल्व्हर दाखवून दोन गटांमध्ये राडा झाला. व्यावसायिक वादातून ही बाचाबाची झाली होती असं कळतंय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यातील दोन्ही गटातील व्यक्ती या पनवेलच्या मोठा खांदा गावातील आहेत. या प्रकारामुळे शहरात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी किनवट येथे घडलेल्या सागवन फर्निचर तस्करी प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. सागवन फर्निचर विना परवान्यासाठी किनवट पोलीस स्टेशनचे PSI गणेश चित्ते यांनी रंगीला फर्निचर दुकानदार रईस यांना दबाव तंत्र वापरून पास देण्यासाठी मुजोरी केली. विना परवाना फर्निचरविषयी माहिती देऊन DFO राजेंद्र नाळे यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न केल्याची माहिती समोर आली आहे. तर PSI गणेश चित्ते यांच्या सांगण्यावरून नेण्यात आलेले सर्व फर्निचर हे रंगीला फर्निचर दुकानदार रईस यांचेच आहेत असे दाखवण्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या प्रकरणात PSI गणेश चित्ते व PSI कपिल आगलावे यांनासह आरोपी का करण्यात नाही आले असा सवाल नागरिकांना विचारत आहेत. त्या दिवशी मी नांदेड दौऱ्यावरती होतो आणि मला साधारण सकाळी फोन आला त्या व्यक्तीचा की माझ्याकडे रात्री बाहेरून अज्ञातांनी फर्निचर माझ्या दुकानात आणून टाकलेलं आहे. तथापि त्यांना आपल्याकडे मी सांगितलं की तुम्ही जे काय आहे ते तुमचं लिखित स्वरूपामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी यांना द्या, जेणेकरून वनपरिक्षेत्र अधिकारी जे आहेत ते कायद्याच्या कार्यकक्षेत राहून योग्य ती कारवाई करू शकतील. त्यांनी तशा प्रकारे जाऊन तिथं ते सर्व फर्निचर जप्त केलं. अज्ञातांच्या नावाने तिथं आपण प्रथम इतिवृत्त जे आहे गुन्ह्याचं वन विभागाकडे नोंद केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 3 अटक झालेली आहे आणि पुढेही अटके होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते अजून सिद्ध व्हायच्या गोष्टी आहेत ते कोर्ट करेल. आमचा तपास प्रगतीपथावर आहे. त्याच्यामध्ये जे कोणी इन्वॉल्व्ह आहेत त्या सर्वांवरती कारवाई नक्कीच होईल आणि त्या बाबतीमध्ये जो कोणी मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव अझर असं आहे त्या आरोपीच्या सध्या फरार आहे आणि त्या आरोपीला पकडण्यासाठी वन विभागाची एक विशेष पथक तयार करून त्या आरोपीला पकडण्यासाठी आपण पाठवलेला. आजपर्यंत एकाही तस्करीच्या प्रकरणाला मी बगल दिलेली नाही. आजपर्यंत 70 जास्त आरोपी किनवट वन विभागाने अटक केलेले आहेत. ज्याची जर संख्या बघितली तर ती खूप मोठी आहे आणि इथून पुढे रोजच आमच्याकडे तस्करीचे प्रकरणं घडत असतात आणि हे एकूणच एक प्रकरण नाही आणि त्या सर्व प्रकरणांमध्ये उचित कारवाई केली जाईल याबाबत खबरदारी वन विभागातर्फे केली घेतली जाते. त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये बगल दिली गेली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. तस्करी रोखण्यासाठी आपल्याकडे जे नियक्षेत्र आहे त्याच्यामध्ये नियमित गस्त असते पण वनाचा पसारा जर बघितला 60,000 हेक्टर आणि त्याच्यामध्ये जी काही आता मनुष्यबळ वन विभागात उपलब्ध आहे त्या मनुष्यबळासहित जी काही शक्य असेल तेवढं सर्व आम्ही वन तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करतो. सांगली महापालिका निवडणुकीच्या रणधुमाईला आता वेग आला आहे. सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. भाजपाने आज या निवडणुकीसाठी आपले व्हिजन मतदारांसमोर मांडण्यासाठी आधुनिक LED प्रचार रथ उतरवले आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगात येऊन लागली आहे. सर्वच पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू केलेल्या असतानाच भाजपाने आता हायटेक प्रचार यंत्रणा मैदानात उतरवली आहे. भारतीय जनता पार्टीच्या 20 परिवर्तन रथाचं आज शुभारंभ केलेला आहे. आपले सर्व कार्यकर्ते प्रमुख नेते इथं आज हजर आहेत आणि या 20 प्रभागांना 20 गाड्या आपण दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये LED स्क्रीन आहे आणि विविध कार्यक्रम आमचा अजेंडा हा सगळ्या त्या स्क्रीनवर येईल आणि त्या प्रभागातल्या विविध भागामध्ये त्याचं प्रदर्शन होईल आणि आजची ही सुरुवात खूप चांगली झालेली आहे. सर्व आपले कार्यकर्ते नेते हजर आहेत आणि या आजपासून या प्रत्येक प्रभागामध्ये 1-1 गाडी फिरत असेल. सतत
चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचा फटका आता नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला बसला आहे. प्रस्तावित करवाढ रद्द करण्याचा महापालिके सभेचा ठराव मुंडे यांनी बेकायदेशीर ठरवला आहे. महापालिकेने अधिकाराच्या बाहेर जाऊन हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींनी मालवाहतूकदारांनाही मेटाकुटीस आणलं आहे. डिझेलच्या किमती GST अंतर्गत आणाव्यात आणि सर्व देशात डिझेलचे समान दर असावेत या मागणीसाठी मालवाहतूकदारांनी अघोषित संप पुकारला आहे. पाहूयात यावरचा महाराष्ट्र वनचा स्पेशल रिपोर्ट. दूध उत्पादकांनंतर आता मालवाहतूकदारांचा संप. देशभरात 4,000 कोटींचं नुकसान तर महाराष्ट्रात 640 कोटी रुपयांचं नुकसान. गेल्या आठवड्यात 3 दिवस दूध उत्पादकांचा संप झाला आणि आता देशभरात मालवाहतूकदारांचा संप सुरू झाला आहे. पेट्रोल डिझेलवर GST लागू करण्यात यावा ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच इतरही मागण्या सरकारनं लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी देशभरातील मालवाहतूकदारांनी अघोषित संप पुकारला आहे. वाहतूकदारांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत. पेट्रोल डिझेलवर GST लागू करण्यात यावा. GST मधील ई वे बिलाचा भाग 2 मध्ये समावेश करू नये. संपूर्ण भारतात टोल प्रणाली सुरक्षित करण्यात यावी, सुरळीत करण्यात यावी. थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यामध्ये कपात करावी आणि संपूर्ण भारतात टोल प्रणाली सुरक्षित असली पाहिजे. जोपर्यंत मालवाहतूकदारांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असा इशारा नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष हॅपी सिंग यांनी दिला आहे. मुख्य मागणी आहे आमची पेट्रोल डिझेलची जी मुख्य मूल्यवृद्धी रोज बदल होतो त्याच्यामुळं फार प्रॉब्लेम होतो आणि ते GST अंतर्गत यावी. थर्ड पार्टी प्रीमियम हा भरमसाट झालेला आहे की आज ट्रकवाले वाहतूकदार बंधू आमचे मोटर मालक इन्शुरन्स काढूच नाही शकता. किती त्रास होतो. गाडीवाला गाडी भरेल, ई वे बिल काढेल, ॲडव्हान्स घ्यायला जाईल, काय रस्त्यामध्ये टोल भरेल, काय काय करेल. या संपामुळं अर्थातच वाहतूक उद्योगासह इतरही क्षेत्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. महाराष्ट्र वन नाशिक. बुलडाण्यातल्या संस्कार ज्ञानपीठ शाळेत अमेरिकेवरून अभ्यास दौऱ्यावर आलेल्या शिक्षकांनी महाराष्ट्राचं लोकनृत्य लावणीवर ठेका धरत सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलंय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. लावणी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आणि याच लावणीवर जेव्हा विदेशी महिला ठेका धरतात तेव्हा चक्क आपल्याला आपल्या या संस्कृतीचा अभिमान वाटणारच ना. हा अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला ते बुलडाण्याच्या खामगाव येथल्या शाळेत. टीचर्स फॉर ग्लोबल क्लासरूम या प्रकल्पांतर्गत खास अमेरिकेहून एक टीम महाराष्ट्रात अभ्यास दौऱ्यावर आली आहे. भारतीय इतिहास अभ्यासनासाठी त्यांनी खामगावातल्या संस्कार ज्ञानपीठ शाळेला भेट दिली. यावेळी महाराष्ट्रीयन परंपरेनुसार डोक्यावर फेटा, गळ्यात फुलांचा हार आणि कपाळाला कुंकू लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं. भारतातल्या विविध राज्यातील संस्कृतीचं दर्शन त्यांना घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुंदर लोकनृत्य सादर केली. एवढंच नव्हे तर दगडगोट्या हा पारंपरिक बैठा खेळही त्यांना शिकवला. या कार्यक्रमावेळी मुख्य आकर्षण ठरलं ते महाराष्ट्राचं लोकनृत्य, ते म्हणजे लावणी. लावणीचं गीत ऐकताच आपोआपच पाय ठेका धरू लागतात. तसंच काहीसं रॉबनी हॅरिसन आणि मेरिल बेल यांच्यासोबतही झालं. अखेर त्यांनीही या लावणीवर नृत्य करत आपली हौस भागवून घेतली. अमोल गावंडे, महाराष्ट्रवन, बुलढाणा. खेड कृषी उत्पन्न समितीच्या चाकण बाजार समितीमध्ये कर्मचारी चोरीची जनावरे कमी दरात घेऊन चढ्या दरात विकत असल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र यामध्ये कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी बाजार समिती त्याला पाठी राखत आहे. म्हणून नक्की ही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची आहे का असाच प्रश्न निर्माण झाला आहे. पाहूयात हा खास रिपोर्ट. खेड तालुक्यात चाकण येथील जनावरांचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या बाजारात संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शेतकरी जनावरांची खरेदी आणि विक्रीसाठी येत असतात. या बाजारात एक चोरीची म्हैस विक्रीसाठी आली असताना बाजार समितीचा कर्मचारी मुकुंद थायपर याला याची माहिती मिळाल्यावर त्याने ती कमी भावात विकत घेऊन जास्त किमतीत जुन्नर येथील व्यापाऱ्याला विकल्याचा प्रकार उघडीस आलेला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यापेक्षा या कर्मचाऱ्यास बाजार समिती पाठीशी घालत आहे. असे प्रकार अनेक वेळा होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. जो कर्मचारी आमच्या याच्यात आलेला आहे त्याला आता परिणामी निलंबित केलेला आहे. आजच्या मीटिंगला जो निर्णय होईल त्या निर्णयावरती त्याला पुढचं निलंबन त्याचं ठरवायचं होतं.
आजच्या मीटिंगमध्ये असं ठरलं, सेवक समितीच्या मीटिंगमध्ये निर्णय घेऊ, तो मासिक मीटिंगला मांडला जाईल आणि तिथून पुढे त्याला सस्पेंड करायचं किंवा निलंबित करायचं, त्याच्यावर काय कारवाई करायची ती मीटिंगमध्ये ठरलेली आहे. या प्रकरणी निमगाव येथील शेतकरी केशव शिंदे यांनी तक्रार दाखल केली. पुणे जिल्ह्यात गोठ्यातील जनावरे चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच खेड तालुक्यात गेल्या 2 महिन्यात जनावरे चोरीचे 3 गुन्हे दाखल झालेले असताना समितीमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या चोरीच्या जनावरांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. बाजार समितीचे बडे कर्मचारी देखील सामील असल्याने बाजार समितीच्या एकूण कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र महाराष्ट्र वनने याबाबत पाठपुरवठा केल्यानंतर 1 महिना उलटूनही असे कामकाज करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी आम्ही निलंबनाचा विचार बैठकीमध्ये करू असे आश्वासन बाजार समितीचे सभापती दादा इंगवले यांनी महाराष्ट्र वनशी बोलताना सांगितले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. आषाढी यात्रेसाठी वेगवेगळ्या राज्यातून भाविका पंढरीत दाखल होत असतात. या आषाढी सोहळ्यासाठी जवळपास पंढरीत 10 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आज पंढरपूर येथील वाखरी या ठिकाणी शेवटचे गोल रिंगण पार पडले, त्यानंतर सर्व मानाच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. पाहुयात आता संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा वारी सोहळा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपण. सर्व सुकृतांचे फळ मिलाहीन, क्षेम मी देईन पांडुरंग. बाप रकुमा देवी विवरू, विठ्ठलेचे भेटी आपुले संवसाठी करुणीदान. संत ज्ञानेश्वरांनी किती कमी शब्दात जीवनातील आनंदांचे वर्णन केले. प्रत्येकाला सुखदुःख सारखीच आहेत, पण जो समाधानी आहे तो सुखी आहे. परमार्थ खरा करावा असे संत सांगतात, कारण परमार्थात जे सुख आहे ते कशातच नाही. केवळ देवाचे नामस्मरण करा आणि किमान एकदा तरी पायीवारीचा अनुभव घ्या, खरंच आनंद काय असतो ते उमजेल. संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा 7 जुलैला संपन्न झाला. तर या पालखीचे अध्यक्ष श्री विकास धगे पाटील आहेत. कित्येक वर्षांची ही अभूतपूर्व परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरात भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. 17 दिवस वारकरी भाविक पायीवारी करतात. यावर्षीही 6 जुलै ते 22 जुलै असा मुक्काम आहे. हा माऊलींचा नगारा आहे. माऊली ज्या वेळेला आराम करून निघणार त्यावेळेला हा नगारा पुढे असतो. पुढे 27 दिंड्या असतात, ते पुढे पहिला हा नगारा निघतो. ऊन वारा पाऊस कशाचीच पर्वा न करता मुखात माऊली नावाचा जप करत चालत राहायचं. हा आपण भाविक अत्यंत शिस्तप्रिय आहेत. एकाच ओळीत हरिनाम म्हणत पुढे चालत राहतात. ह्या वर्षी माऊलीच्या दिंडीत 254 दिंड्या आहेत. माऊलींच्या रथापुढे मानाच्या 21 दिंड्या तर रथामागे 233 दिंड्या आहेत. प्रत्येक वर्षी दिंड्यांची संख्या वाढत असते. प्रत्येक दिंडीत त्यांच्या अंकांची पाटी असते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात कोणताही भाविक उपाशी राहूच शकत नाही, कारण अनेक संस्था मंडळ सेवेसाठी कार्यरत असतात. पालखी सोहळ्यात लाखो भाविकांच्या जेवणाचे व्यवस्थापन कसे असते हे जाणून घेऊ. तसेच भोजनापूर्वी वारकऱ्यांच्या काही रूढी परंपरा असतात. भोजनाआधी देवाचे नाम घ्यावे हे तर आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते, पण काळाच्या ओघात आपण ते विसरतो. पण वारकऱ्यांच्या जीवनात नेहमीच नामस्मरण केले जाते. तर पाहूया त्यांचे भोजनापूर्वीचे नामस्मरण आणि काही भाविकांचे मनोगत देखील पाहूया. दर्शन घ्या. आपण आता पालखी सोहळ्यात त्यांचं नाव विचारूया आणि त्यांनी किती वर्ष वारीला येतात ते विचारूया. पालखी सोहळ्यामध्ये मागे पालखी सोहळ्यामध्ये माऊली म्हणजे
रथाचा क्रमांक रथामागे 20 नंबर आहे. अशा पद्धतीचा उपक्रम जसा मावडीकडे उपक्रम आमच्या दिंडीचा चालू आहे तोच उपक्रम तुकोबा रायकडे आमचा चालू आहे. आमच्या दिंड्या दोन्ही बाजूला चालतात. मावडीकडे एक भाग चालतो आणि तुकोबा रायकडे एक भाग चालतो. तुकोबा रायकडे रथाच्या पुढे आमच्या दिंडीचा नंबर 3 आहे आणि इथे मावडीच्या बाजूला रथाच्या पाठीमागे 20 नंबर आहे. आमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन नंबर A422 सोलापूर अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन आहे. साधारण किती वर्ष झाली? ती 40 वर्षापासून ही परंपरा जवळजवळ 100 वर्षापासून चालू आहे. तुमचं नाव सांगा. दत्तात्रय ज्ञानोबा तिगिले लातूर. तुम्हाला किती वर्ष झाली? 35 वर्ष झालं वारी करतो मी. तर ह्या वर्षीचा अनुभव काय होता? दरवर्षी वेगवेगळा अनुभव, सुधारणा होतच जाते. दरवर्षी सुधारणा होतच जाते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. थँक्यू. माझं नाव अजय कुमार व्यंकटराव यादव, राहणार श्यामनगर लातूर. मी आषाढी एकादशीची वारी 5-7 वर्षापासून करत आहे. दरवर्षी मी आषाढी एकादशीलाच पंढरपूरला जातो आणि नामदेव पारीचे दर्शन घेऊन चंद्रपाणीमध्ये हातपाय धुवून मंदिरात प्रदक्षिणा मारून मी वापस माझ्या लातूरला जात असतो. यावर्षी धोंडोपंत दादाची पंगत आमच्याच आमचे स्नेही श्री ओमप्रकाश शामराव पाटील लातूर यांच्या वतीने आजची इथं पंगत होती. त्यानिमित्ताने मी इथं आज आलो होतो. रात्रीचे मुक्कामालाही होतो. हा वारीतील माझा पहिलाच मुक्काम आहे. किंवा वारीमध्ये चालणं, निंबुरे गावमध्ये माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेणं, ते सर्वप्रथम तर पहिल्यांदाच यावर्षी मी अनुभवलं. आणि मी यावर्षी जे मला या म्हणजे माऊलीनं जे पादुकाचं दर्शन झालं आणि पंगत बघितलं, इथलं जे वातावरण बघितलं, मी रात्री जो मुक्काम केला, त्याने खरंच धन्य झालो. मला पंढरीचा पांडुरंग काय असतो आणि इथले वारकरी काय असतात, त्यांचा भाव काय असतो, त्यांच्यापुढे अडचणी काय, समस्या काय, आपल्याला दिसताना तिथून काही दिसत नाही किंवा आपल्या लक्षात येत नाही. आपण फक्त बोलू शकतो, म्हणू शकतो, प्रत्यक्षात हे लोक काय कशा पद्धतीने काम करतात आणि कसं करतात, हे खरंच धन्य झालो आज मी. आणि हे एक फार मोठी गोष्ट आहे की आपण एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं, हजार पत्रिका छापल्या, तर 200-500 लोक येतात. पण इथं दरवर्षी या तिथीला न काही करता, न बोलता, न आमंत्रण देता, किंवा कुठले अनुदान, कुठले लाभार्थी नसतानासुद्धा एवढे लोक येणं म्हणजे पांडुरंगाचा चमत्कार आहे. आणि मी याला पांडुरंगाचा चमत्कार म्हणतो, पांडुरंगाची शक्ती म्हणतो, विठ्ठलाचं अध्यात्म म्हणतो, किंवा विठ्ठल या जगामध्ये आहे, तो प्रत्येक तुमच्या माझ्यात आणि प्रत्येक मातीमध्ये कणाकणामध्ये आहे, हे त्यांनी परत एकदा सिद्ध करून दिले. जय हरी विठ्ठल. विनया सावंत, महाराष्ट्र 1. प्राइम टाइम लाइव्ह मध्ये वेळ झाली. आता इथेच थांबण्याची, पाहत राहा फक्त महाराष्ट्र 1.